संत तुकारामांचा एक अभंग आहे आत्मज्ञानावरती. तोही संत कबीरांसारखाच आहे. तो असा आहे, संन्यासाचे लग्न झाले, तपवाले लग्नाला आले, 10 मांडव घातले, 4 जनी सुवासिनी, 5वी नवऱ्याची माय, बिन भरताराची आय, गाडी घोडे सजविले, तरीही नवरा पायी पायी चाले, असे जयाचे लग्न झाले, तेच वैकुंठास गेले. बघा, संत ह्या अशा पद्धतीत कोडवर्क टाकतात. तुकाराम महाराजांनी सुंदर असं सांगितलं होतं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषीमुनी ते वर्तावया. वैकुंठ वैकुंठ काय? जिथे सर्व इंद्रिय कुंठित होतात ते वैकुंठ. जिथे वैकुंठ म्हणजे जिथे जन्म मरण हा प्रकारच नसतो, जिथे वैकुंठ जिथे ते म्हणजे वैकुंठ. मग हे जे आहे सांगायचं कसं समजणार आपण? हे कोडवर्क आहे संतांचं. संन्यासाचे लग्न झाले. आता पहिली गोष्ट इथेच बघूया की संन्यासाचं लग्न कसं होईल. बरोबर ना? संन्यास घेतलेल्या माणसाचं लग्न कसं होईल? आणि तपवाले लग्नाला, तप करणारी जी माणसं असतात जी कुठे असतात ती लग्नाला थोडी येतात, ती आपल्या ह्याच्यातच असतात, ती कशाला लग्नाला येईल. 10 मांडव घातले म्हणजे ह्या पद्धती. आपण एक 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 ओळीचा अर्थ घेऊ आणि संत तुकाराम महाराजांना काय सांगायचं ते थोडक्यात आपण अर्थ घेऊ. तो असं होता, संन्यासाचे लग्न झाले. संन्यासी म्हणजे कोण? आत्मा. जे आत्मतत्व असतं ते म्हणजे हा प्रकार काय ते थोडक्यात समजून घ्या की माणूस जसं जन्माला येतो ते आत्मतत्वच्या अनुषंगाने जे शरीर धारण केलं जातं त्या शरीरापासून ते हळूहळू हळूहळू जो जीवन जगता 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 जेव्हा शेवट होतो तर हा प्रकार ह्याच्या ह्या अभंगामधून म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा हा अनुभव ह्या कोडवर्क जो आहे हे अभंग त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून संन्यासाचं लग्न झालं म्हणजे काय की तो जीव आहे ना तो जन्माला आला. हां, मग तो त्या जीवाला सॉरी त्या आत्म्याला जीवाचा हे लागला, टच झालं म्हणजे संन्यासाचं लग्न झालं. तपवाले लग्नाला आले. तपवाले म्हणजे काय? जसं आपण सर्व तप करतात सर्वजण खूप काही की त्या आत्मतत्वाला जाणण्याचं. हां, म्हणजे आता बरेचसे आपले सतसाधक आहेत ते तप करतायत की ते कोण आहे, जीवाच्या पलीकडे कुठची अवस्था आहे ते पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी खूप काही लोक आहेत. तशाच पद्धतीमध्ये खूप जण ती अवस्था जाणण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जन्ममरणाच्या पलीकडे काय असेल काय आहे ते जाणण्यासाठी. तसे तपोवाले ते लग्न 10 मांडव घातले म्हणजे 10 मांडव घातले म्हणजे काय? ते 10 दिशेला शोधतायत. बघा, हे आत्मज्ञानाचे प्रोसिजर आहेत. ते 10 तो मूल जो जन्माला आलं ना तो आनंदासाठी असतो ना, सद्गुरु सांगतात ते आनंद मिळत नाही ना म्हणतो. तसं जसं लहान मूल कसं असतं आईच्या पोटामध्ये एक तप करत असतं ना 9 महिने तशा पद्धती, तसे बाहेर पण तप करत असतात भगवंताला शोधण्यासाठी. कारण आत नाही भेटला तर बाहेर तरी बघूया. तर थोडं समजून घ्या, एक बाहेरचं नाही आतमधलं, दोन्ही अर्थ समजून घ्या तर हा विषय खूप समजण्यात येईल. कोडवर्क आहे, जरा सांगताना जरा कठीण होतं पण समजून घ्या जरा. तर ते बाळ बाहेर आलं आईच्या उदरातून, 10 मांडव घातले म्हणजे ते 10 दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नेय वायव्य ईशान्य अशा पद्धतीमध्ये वर खाली अशा ज्या 10 दिशा आहेत
त्या 10 दिशांमध्ये म्हणजे हे 10 मांडव आहेत, त्याच्यामध्ये तो जन्माला आला. म्हणजे मधी आहे, 10 दिशा बाजूला आहेत असं. तशाच पद्धतीमध्ये सतसाधक ते बाळ त्या मांडवात आलं लक्षात घ्या. आणि बाकीचे सर्व 10 दिशेला शोधत आहेत. दोन्ही अर्थ सांगतोय मी तुम्हाला. काही जण 10 दिशेला शोधत आहेत की भगवंत कुठे आहे, कुठे आहे, इकडे आहे, तिकडे आहे, या दिशेला असेल, पूर्वेला आहे का, पश्चिमेला का, उत्तरेला आहे, सर्व ठिकाणी पृथ्वीवर भरपूर ठिकाणी ते फिरतच असतात. पुढे असं सांगतायत की 4 जणी सुवासिनी. 4 जणी सुवासिनी म्हणजे काय, की त्या बाळाच्या पोटामध्ये 4 जणी सुवासिनी. सुवासिनी म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे काही अशा बायका असतात ज्यांना सुवासिनी म्हणतात, म्हणजे लग्न झालेल्या बायका. हां, त्या नवऱ्याशी एकनिष्ठ असतात. म्हणजे असं काही नाही की ते नवऱ्याला सोडून कधीच नाही. तशाच या 4 जणी सुवासिनी इथे 4 सांगितल्या तुकाराम महाराज. एक म्हणजे बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार, ह्या 4 जणी आहेत. ह्या 4 जणी आत्मधे असतात आपल्या, त्या लहान मुलाच्या आत्मधे ते तयार होतात. मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे तयार होतात, त्या सुवासिनी आहेत. त्या सुवासिनी म्हणजे कसं, जे काही घुंगड घालून असतात ना, म्हणजे पदर असतं ना आपल्या डोक्यावर ना, लोकांनी बघू नये म्हणून तशा पद्धतीने ते आपल्या शरीरात ठाण म्हणून बसलेले असतात सुवासिनी. तसं हे शोधताना जेव्हा तो आत्मज्ञाने माणूस शोधतो, तर त्या चौघांशी त्याची गाठ पडते की बा हे आहेत, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. मग हे पटकन शोधता शोधता समजत नाही, पण त्या गपचूप असतात. त्यातली एक जरी चाळवली ना, एक जरी तुमच्या विरोधात उठली ना, तुमचं काय खरं नाही. परमार्थ क्षेत्रामध्ये प्रत्येकाला माहीत आहे, मनाने जर तुमच्या विरुद्ध बंड पुकारलं, जसं एखादी बाई भांडायला लागली तर नवरा घाबरतो, अरे बाबा गप्प बस लोक ऐकतील. तसं मन जेव्हा ते हे करायला लागतं, रागावतं, त्यावेळेला सद्गुरू पण खूप सांगतात मनाविषयी. तर लक्षात घ्या काय अवस्था करून ठेवेल ते देवजाने. हां, बुद्धी जर सूडबुद्धी झाली किंवा कुबुद्धी झाली, वाईट झाली, तर ती काय करेल जीवनाचं देवजाने. चित्त म्हणजे चिंतन आणि चिंता जिथे चालतात ते चित्त, जर त्यांनी अशुभ चिंतन करायचं झालं तर वाटोळं करून टाकेल आपल्या जीवनाचं. आणि अहंकार जर कोणी काय पाय ठेवला, जर सद्गुरू बोलतात काय कोणाचं कधी अहंकार कधी काय सांगू शकत नाही बाबा. कोण काय मी चांगलं म्हटलं तरी त्याला असं वाटतं काय बोलला देव जाणे, आणि कोणाचा अहंकार कधी फुकेल ते देव जाणे. म्हणजे हे लक्षात ठेव, ते त्या 4 जणींची सुवासिनी शक्यतो असतात ना शांत निवांत, म्हणजे त्यांना प्रेमाने घेतलं तर खूप बरं आहे. तर तसं आत्मज्ञानी माणूस जेव्हा शोधायला जातो, ते ह्या 4 जणींशी पहिला पाला पडतो आणि त्यांच्यावर विजय मिळवतो. त्यावेळेला पुढचा मार्ग असतो. विजय म्हणजे कसं, की त्यांना ओंजारून गोंजारून समजून बाबा आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जायचं आहे. हां, तर पुढे असं आहे, 5वी 4 जणी सुवासिनी 5वी नवऱ्याची माय, बिन भरतारची आहे 5वी नवऱ्याची माय. म्हणजे काय, जे मूल जन्माला आलं ना ते मायेमध्ये आलं आहे, म्हणजे स्वस्वरूपाचा विसर पडल्यामुळे ते मायेमध्ये जन्माला आलेलं आहे. तर ती जी माय आहे ती बिन भरतराची आहे, म्हणजे ज्याला मूल नसलेलं आई, मूल नसलेली आई, त्याला बोलतात बिन भरतराची आई. म्हणजेच की आपण बोलतो माया आहे, पण तिला मूल नाही, आपण मायेतच आहोत. हां, भगवंत जर समजला तर प्रश्नच नाही, ती माया उरतच नाही, पण ते मायेतच आहे. पण आपल्याला माहिती आपण तिचं थोडी मुलं आहोत, नाही आपण भगवंताची मुलं आहोत. तरी देखील भिन भर, म्हणजे ती आई जरी असली, माय जरी असली, तरी देखील ती तिला मूल नसलेली ती आई असं. आणि तुम्हाला पण माहिती आहे की माया पुढे पुढे काय करते, त्याचं वर्णन थोडंसं, कारण सतसाधकांना पण माहिती असतं की एवढा जवळ सद्गुरू एवढं सांगतायत, एवढं सर्व एवढं जवळ आहे, एवढं जवळ आहे की काय. हां, मी तो कैसा रे मुखा प्रती भानू जायचा, परी या प्राण यांचे दैव आहे कसे नाम जवळ. म्हणजे एवढा जवळ असून पण तो दुरावल्यासारखं आहे. मग त्याचं कारण ही माया. एवढं जवळ, एवढं सद्गुरू जीव ओतून सांगतायत, तरी देखील समजत नाही. तर पुढे असं सांगतात, ही माया काय करते, तर ती सांगतो, कारण हे लग्न आहे लक्षात ठेवा. अच्छा, गाडी घोडे सजविले, म्हणजे गाडी घोडे सजवले तरी नवरा पायी पायी चाले.
आता लग्नाला जाताना बघा गाडी घोडे सजवतात, म्हणजे कसं चला नवरा येणार आहे, फुलाने बिलाने सजवतात मस्तपैकी, वाजाची मंडळी त्याच्या बाजूने जातात सर्व काही, आणि धूमधडाक्यात वाजत गाजत त्याचं असं. मग इथे सांगायचं तात्पर्य आहे की लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत आपण खूप काही गोष्टी ज्ञान जमा करतो, पैसा जमा करतो, कुटुंब असतं, मित्र असतात, घर घेतो, ऐश्वर घेतो, खूप काही, म्हणजे लमाजमा जो जेवढा आहे तेवढं सर्व घेतो, का ते आपल्याला गरजेचं असतं म्हणून आपण घेतो. तर हे सर्व जे ह्याला बोलतात गाडी घोडं सजवले, खूप काही, हां गाडी घोडे सजवले तरीही नवरा पायी पायी चाले. आता एवढं सजवल्यानंतर नवरा पायी पायी कसा जाईल, बरोबर ना? गाडी घोडे, अरे गाडी घोड्यात बस, अरे बस राजा, तर बोलतं नाही मला पायी पायी जाऊ दे. मग पुढे असं असेच जायचे लग्न झाले तेच तेच वैकुंठ असं गेले. तो पायी पायी का चालतोय त्याचं कारण आहे, ज्यावेळेला त्याला मृत्यू येतो त्यावेळेला त्यांनी जेवढं जमवलेलं असतं ते त्याच्याबरोबर येतच नाही, काहीच येत नाही सोबत, तो बिचारा एकटा जातो, कोणी त्याला उपयोगी पडत नाही. जे आहे मग कोणी असू दे, स्वतःची पत्नी असो, मुलं असो, विचार असो, बघा हां, किंवा त्याने साठवलेलं धन असो, दौलत असो, काही मित्र कोणी त्याच्यासोबत बिचारेबरोबर जात नाही. संस्कार अंतर्मनात जातात ते तिकडे पुढल्या जन्माला त्याला उपयोगी पडतात ते ठीक आहेत, पण नॉर्मली त्याच्याबरोबर जे स्थूल जी गोष्ट आहे ती काही जात नाही, काही जात नाही. मग संत तुकाराम महाराज सांगतात असे जयाचे लग्न झाले तेच वैकुंठ असं गेले. हे ज्याला सत्य समजलं जीवन जगताना हे असं आहे काय, तेच वैकुंठात गेले, म्हणजे जिथे वैकुंठ ते वैकुंठ, समजलं का? की जिथे पुन्हा पुन्हा येण्याची गरज नाही पडत. मग अशा ज्या वैकुंठ आम्ही बोलतो ना आम्ही वैकुंठवासी, म्हणजे त्या ठिकाणी हे जन्म मरण नसतं, तिथे आत्मतत्व नि अमर अजर अखंड असं ते तत्व आहे, त्या तत्वाशी एकरूप होणं म्हणजे वैकुंठवासी होणं. तर लक्षात घ्या, संतांना सांगायचं असतं योग्य, त्यांची मांडणीही अचूक असते, ते कुठचाही शब्द विनाकारण कुठेही घालत नाही, त्याचं कारण असतं की जो बोध द्यायचा आहे तो सत्य रूपाने द्यायचा, ते कुठेही लपवाछपवी करत नाही. पण हे लिहिलं कशासाठी जातं की काही लबाड असतात, काही ढोंगी असतात जे परमार्थाच्या नावाखाली काही पण करत असतात, हां अशा लोकांसाठी ते दिलेलं आहे. बिचारे गरीब साधकाला कोणी फसवू नये, हां मग ही कोडी त्या लोकांनी अशासाठी दिले की जर असं कोण काय बोलत असेल तर त्यासमोर हे कोड टाकायचं आणि सांगायचं बोलायचा अर्थ, जर अर्थ सांगेल तर तुला नमस्कार, नाहीतर नाही, नाही तर मी चाललो. म्हणून हा थोडासा एक अभ्यास की जेणेकरून कळत न कळत का होईना, ही जसं बोलतात भातावरना शितेवरना भाताची परीक्षा, छोटंसं एक दाना बघितला तर त्याच्यावरनं आपल्याला समजतं की या पुरा भात शिजला आहे की नाही, तशा पद्धतीमध्ये या छोट्या छोट्या गोष्टीवरनं समजलं जातं की खरंच तो आत्मज्ञानी आहे की नाही. असो हे बोलायचं तात्पर्य असं की संतांनी परमार्था उघडच ठेवला होता, कधी लपून नव्हता ठेवला होता, कारण ते मायेबाप होते, ते माऊली होते, तसे आपली सद्गुरूही माऊली आपली तशीच आहे की त्यांनीही उघड केलं, कुठेही लपून ठेवलं नाही, फक्त घेणाऱ्यांनी जसं बोलतात आपली झोळी फाटकी, तशाच पद्धतीने नाही समजलं तर काय करणार. हां सद्गुरू देत आहेत आणि तो आपल्या झोळीत घेतच नाही, त्याला माहितीच नाही कुठे होऊ लागतो. तर भावंडांनो एकच गोष्ट, जिथे जिथे आपल्याला वाटतं की हे गोष्टी समजत नाही, ते गोष्टी समजत नाही, काही काळजी करू नका, पण एवढा विश्वास ठेवा ज्या गोष्टी समजत नाही तिकडे एकच गोष्ट करायची, शरणागती पाहिजे. हे सद्गुरू राया, जरी मला समजलं नाही तरी देखील तू माझा मायेबाप आहेस ना, तू माझा सखा आहेस ना, तूच माझा सर्वस्व आहे ना,
तुझ्या कृपेने मला ह्याची उकल होऊ दे, काढा ना डोळ्यातून अश्रू येऊ देत, मला हे समजलं पाहिजे, हे तुम्ही दिलेलं अनमोल अमृत आहे ते मला समजलं पाहिजे, नाही तर मी करंटा मराईन, मला करंटासारखं जीवन जगायचंच नाही देवा. माझ्याकडे बघितल्यानंतर तुमचं रूप दिसलं पाहिजे आणि तुम्हाला बघितल्यानंतर माझं रूप दिसलं पाहिजे, असा भाव जागृत करा, काही करा. जसं स्वामी विवेकानंदांना बघितल्यानंतर रामकृष्ण परमहंसच आठवले पाहिजे आणि रामकृष्ण परमहंसला बघितल्यानंतर स्वामी विवेकानंदांना दिसले पाहिजे, असं काहीतरी करा. म्हणून इथे शरणागती असली पाहिजे, असं सत्यशिष्य झालं पाहिजे, तर त्या सद्गुरूंना जो आनंद आहे ना तो खूप आगळा वेगळा आहे, खूप आगळा वेगळा आहे. नाही तर तुम्हाला बघितल्यानंतर नको रे बाबा त्या संप्रदायात जाणं पण नको, खूप काही डेंजर आहे. असतात ना काही शिष्य त्यांच्या बोलण्यावरनं समजतं, अरे बाप रे किती किती कर्मकांड किती काय, जर हे असंच असेल तर कशाला जायला पाहिजे. लोक पण खूप हुशार आहेत, खूप बुद्धिवंत आहेत, कुठचाही संप्रदाय विनाकारण नाही घेत, त्याचं कारणही काय असतं, सत्य त्यांना जर समजलं तर ते जातात. त्याच्या विचारसरणीमध्ये त्याच्या अंतरंगामध्ये जो बोध असतो त्याला जे पाहिजे असतं ते मिळत असेल तर तिथे जातो. म्हणून सद्गुरूने चारही अंगाने त्याचं खूप चिंतन अभ्यास केला आणि संसार सुखाचा करता करता परमार्थ कसं सिद्ध करावं ह्याच्यावर उत्कृष्टपणे बोध दिला गेला. पूर्वीचे राजे असायचे ते कसं एक ठराविक खेळायच्या वेळेला खेळत होते, नंतर लग्न, नंतर व्यवहार करायचे, नंतर एक ठराविक वेळेला संन्यास आश्रम घ्यायचं, हे हिंदू धर्मामध्ये ते सांगितलं गेलं की जीवन कसं जगावं. पण सद्गुरू सांगतात की म्हातारपणी कशाला परमार्थ पाहिजे, अरे यंगपणी का असू नये, तरुणपणी का असू नये, दात गेल्यानंतर काय तो विठ्ठल विठ्ठल म्हणणार, त्यापेक्षा सद्गुरू ते खोडून टाकलं. त्यांनी सांगितलं चालता बोलता उठता बसता खाता पिता त्याच्या स्मरणात जीवन जगलं तर खूप सुंदर आहे. म्हणून सद्गुरूंनी स्मरण योग, भगवद्गीतेत सर्वांनी घेतलं पण सद्गुरूंनी स्मरण योग घेतला. जर स्मरण असेल तर मरणच नाही आणि विस्मरण असेल तरच स्मरण आहे. म्हणून स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, तशाच पद्धतीमध्ये हे जीवन हे तसं असावं आणि आनंद सतत 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 घेत प्रत्येक सेकंद प्रत्येक क्षण जगावं. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.